हॅलो फ्रेंड्स, लज्जतदार रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, सुरमईचे तुकडे घेतले आहेत आणि काही पावडर मसाले आहेत। त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि एक लिंबूचा रस। हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे। सर्व मसाले चांगले मिक्स करून झाल्यानंतर ते आपण मच्छीच्या तुकड्यांना लावणार आहोत। या प्रकारे मसाला लावल्याने तो सर्वीकडे लागला जातो आणि सर्व मसाला मच्छीला लावून झाल्यानंतर आपण ही मच्छी एक तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत। त्यामुळे आपल्या मच्छीची टेस्ट खूप छान होणार आहे आणि मच्छीला जो एक प्रकारे वास असतो तो जाणार आहे आणि आपली मच्छी खूप टेस्टी होणार आहे। या प्रकारे दोन्ही साईडने आपण मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे। आणि आता एक तास मॅरिनेशनसाठी आपण हे झाकण लावून ठेवून देऊया। एक तासानंतर आपण मच्छी फ्राय करायला सुरुवात करूया। इथे मी तवा ठेवलेला आहे, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, गरमही झालेलं आहे। आता आपण एक एक करून सर्व मच्छीचे तुकडे फ्राय करायला ठेवूया। इथे सुरुवातीला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे। मच्छी दोन्ही साईडने फ्राय झाल्यानंतर गॅसची फ्लेम 2 मिनिटासाठी लो करून ठेवायची आहे। पण मच्छी फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। या प्रकारे सर्व तुकडे मी तव्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता ते एक साईडने फ्राय झालेले आहे, आपण त्याला टर्न करून घेऊया। या प्रकारे सर्व तुकडे आपण टर्न करून घेतलेले आहे। आता या बाजूने आपण चांगले फ्राय करून घेऊया। इथे मी गॅस लो फ्लेम केलेली आहे कारण मच्छीचे तुकडे आपले फ्राय करून झालेले आहे। बघा किती छान दोन्ही बाजूने आपली मच्छी फ्राय झालेली आहे। खाण्यासाठी रेडी आहे आपली सुरमई फ्राय। आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। रेडी आहे आपली सुरमई फ्राय। तुम्ही नक्की करून बघा, कमेंट करून सांगा मला माझी सुरमई फ्राय तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर नवीन असाल, माझी व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।